2008 देधक्कया सुपरहिट सिनेमातली चिमुकली सायली तुम्हाला आठवते का? या सिनेमातली तिची शुक्राची चांदणी ही लावणी तुम्हाला आठवतच असेल. या गाण्यासोबतच सायली हे पात्र साकारणाऱ्या गौरी वैद्यलाही प्रसिद्धी मिळाली. अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून झळकलेली गौरी सध्या कोणत्याही सिनेमात झळकली नाहीये. ती सध्या सिनेविश्वापासून दूर आहे. गौरी सध्या काय करते जाणून घेऊया. शिक्षणासोबतच गौरीला अभिनयाची आवड होती. प्रेक्षकांची लाडकी सायली म्हणजेच अभिनेत्री गौरी वैद्यला शालेय शिक्षण सुरू असतानाच अभिनयाची ओढ लागली. शाळेत शिकत असतानाच तिने 2008 दे धक्का या सुपरहिट सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारली. या सिनेमात तिच्या उत्तम डान्सचंही कौतुक झालं. सिनेमाची कथाही तिच्या डान्स भोवती फिरणारी होती. आपल्या लेकीला मोठ्या स्टेजवर परफॉर्मन्स करता यावा यासाठी झटणाऱ्या एका गोड कुटुंबाची ही गोष्ट होती. या सिनेमात गौरीने सायली ही भूमिका अगदी उत्तम प्रकारे साकारली. शुक्राची चांदणी या गाण्यावरच्या गौरीच्या लावणीचेही अनेक जण आजही फॅन आहेत. यात गौरीने मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी यासारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. सक्षम आणि गौरीची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना अधिक भावली. दे धक्का या सिनेमानंतर गौरी 2010 शिक्षणाच्या आईचा घो या सिनेमातही तिने सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. दुर्गा असं तिच्या सिनेमातल्या पात्राचं नाव होतं. अभिनेते भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमात एका समजूतदार लेकीची आणि बहिणीची भूमिका तिने साकारली. या सिनेमातल्या गौरीच्या भूमिकेलाही विशेष दाद मिळाली. तिच्या सोज्वळ अभिनयाने तिने अनेकांची मनं जिंकली. या सिनेमानंतर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रियालिटी शो मध्ये सक्षम आणि गौरीने भाग घेतला. गौरीने एकापेक्षा एकच्या मंचावरही तिच्या डान्सने परीक्षकांना भुरळ घातली. त्यानंतर 2015 प्रदर्शित झालेला आव्हान या सिनेमातही गौरी झळकली. सुबोध भावे, अमृता खानविलकर, सचिन खेडेकर, मोहन जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली. या सिनेमानंतर मात्र गौरी कोणत्याही सिनेमात झळकली नाही. दे धक्का या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल दे धक्का 2 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण या सिनेमात मात्र गौरी सायली या भूमिकेत झळकणार नाहीये. गौरी वैद्यच्या जागी आता गौरी इंगवले सायली हे पात्र साकारणार आहे. मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर गौरीने इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतलं. सिनेविश्वापासून दूर राहून गौरीने तिच्या शिक्षणावर लक्ष द्यायचं ठरवलं. चिमुकली सायली आता 25 झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय. दे धक्का 2 गौरी वैद्य का नाही झळकली याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर काय म्हणाले जाणून घेऊया. नाही काय झालं, ती आमची आधीची पण गौरीच होती, गौरी वैद्य. ती सडनली काय झालं म्हणजे ती कॉलेज झालं, ती इंजिनियर झाली आणि ती अशी खूपच मोठी झाली. त्यामुळे आता करायचं काय ते मला, ते कधी कधी मला काय वाटतं की ती गौरी पण तशीच असती ना आमची आता ती आहे तशी. त्यामुळे आता कोणतरी मुलगी हवीच होती. बरं ती डान्स दे धक्कामध्ये पण तिला डान्स आवड आहे आणि ती चांगली ना असते, त्यामुळे गौरी होतीच. चला, गौरी या सिनेमात झळकणार नसल्याने तिचे चाहते मात्र नाराज आहेत. तुम्हाला गौरीची कोणती भूमिका जास्त आवडली आणि पुन्हा एकदा तिला स्क्रीनवर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.